नमस्कार मुलांनो, आज आपण तुमच्या मराठी सुलभ भारती इयत्ता तिसरी या पुस्तकातील एक पाठ शिकणार आहोत. पाठाचे नाव आहे आठवडी बाजार. आठवडी बाजार, आठवडी बाजार म्हणजेच वीकली मार्केट. मुलांनो, वन वीकमध्ये 7 डेज असतात आणि 7 डेजमधल्या कोणत्या तरी एका डेला मार्केट भरवलं जातं आणि त्या मार्केटमध्ये सगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल्स, फ्रूट्स आणि इतर बऱ्याच वस्तू या बाजारामध्ये विकायला असतात. तर मुलांनो, या पाठामध्ये सई नावाची मुलगी आहे की जी तिच्या आईबरोबर बाजारामध्ये गेलेली आहे. चला तर मग आपण आता बघूयात सईला या बाजारामध्ये गेल्यानंतर कोणकोणते अनुभव आले. हा आमचा गाव. मुलांनो, ही सई आहे आणि ही सांगत आहे की हा आमचा गाव आहे. गाव म्हणजे विलेज आणि शहर म्हणजेच सिटी. तर गावामध्ये म्हणजेच विलेजमध्ये छोटे छोटे बैठे घरं असतात. तिथे टॉल बिल्डिंग्स नसतात. गावामध्ये भरपूर झाडे असतात आणि तिथे भरपूर शेतीसुद्धा असते. तिथे शेतकरी शेती करत असतो. ही आमच्या गावची टेकडी. मुलांनो, इथे ही टेकडी आहे. टॉल माउंटन्स असतात आणि माउंटन्सपेक्षा छोटे जे असतात त्याला टेकडी म्हणतात, म्हणजेच हिल्स. तर यांच्या गावामध्ये टेकडी आहे. सो काय म्हटलं आहे इथे, ही आमच्या गावची टेकडी. टेकडीच्या बाजूला ओढा आहे. मुलांनो, इथे ही टेकडी आहे. टेकडी म्हणजे हिल आणि या हिलच्या बाजूलाच ओढा आहे. ओढा, नदी असते ती खूप मोठी असते मुलांनो, आणि नदीपेक्षा छोटा असतो तो असतो ओढा. टेकडीच्या पायथ्याशी छोटेसे मैदान आहे. इथे ही टेकडी आहे आणि या टेकडीच्या पायथ्याशी म्हणजेच टेकडीच्या इथे बॉटमला खाली इथे काय आहे, मैदान. मैदान म्हणजे ग्राउंड. तर टेकडीच्या पायथ्याशी छोटेसे मैदान आहे. तिथे आठवडी बाजार भरतो. मुलांनो, आठवडी बाजार, आठवडी बाजार म्हणजे काय, तर वीकली मार्केट. आठवड्यामध्ये म्हणजेच वन वीकमध्ये 7 डेज असतात आणि या 7 डेजपैकी कोणत्या तरी एका डेला बाजार भरला जातो, त्यालाच आठवडी बाजार म्हणतात आणि इंग्लिशमध्ये वीकली मार्केट. तर सईच्या गावामध्ये आठवडी बाजार भरतो. आणि मुलांनो, हा आठवडी बाजार कुठे भरतो बरं, तर इथे ही टेकडी आहे. टेकडीच्या बाजूने ओढा आहे आणि टेकडीच्या पायथ्याशी एक छोटंसं मैदान आहे आणि या मैदानावर आठवडी बाजार भरतो. भाज्या विकणारे ओळीत बसतात. मुलांनो, इथे पाहिलत का, हा आठवडी बाजार भरलेला आहे, वीकली मार्केट. आणि या वीकली मार्केटमध्ये बऱ्याच वस्तू आहेत विकायला आणि हे जे विकणारे आहेत ना, ते ओळीमध्ये म्हणजे एका लाईनमध्ये बसलेले आहेत. त्यांची लाईन ठरलेली असते, त्या लाईनमध्ये ते बसतात भाज्या विकण्यासाठी. तर इथे तेच सांगितलेलं आहे, भाज्या विकणारे ओळीत बसतात म्हणजेच लाईनमध्ये बसतात. सई आई बरोबर बाजारात गेली. आता इथे मुलांनो, ही आहे सई आणि ही सई तिच्या आई बरोबर बाजारात गेली. इथे या पिक्चरमध्ये सुद्धा इथे आपल्याला सई दिसत आहे. ही सई आहे आणि ही तिच्या आई बरोबर बाजारात गेलेली आहे. तर इथे तेच दिलेलं आहे की ही सई आई बरोबर बाजारात गेली. बाजार, बाजार म्हणजे काय मुलांनो, तर मार्केट. सई आई बरोबर बाजारात गेली. कांदे, बटाटे, टमाटे, पालक घेतला. मुलांनो, सई आई बरोबर बाजारात गेली आणि सईच्या आईने
काय काय घेतलेले आहे, तर कांदे, बटाटे, टमाटे, टमाटे म्हणजे टोमॅटो। सईच्या आईने आणि सईने काय काय घेतले, कांदे, बटाटे, टमाटे, पालक घेतला। दोघी बाजारात फिरल्या। आता हा एवढा मोठा बाजार आहे आठवडी बाजार, वीकली मार्केट। या वीकली मार्केटमध्ये बऱ्याच वस्तू विकायला असतात मुलांनो। आता इथे पाहताय, इथे बकेट्स आहेत, बादली, आणि अजून काय काय आहे तर व्हेजिटेबल्स आहेत, फ्रूट्स आहेत, बलून्स आहेत, अजून बऱ्याच थिंग्स या मार्केटमध्ये विकायला असतात। तर सई तिच्या आईबरोबर या मार्केटमध्ये दोघीही छान फिरलेल्या आहेत, त्यामुळे इथे दिलेलं आहे दोघी बाजारात फिरल्या। आणि दोघींनी काही वस्तूही घेतल्या, भाज्या तर घेतल्याच, त्याचबरोबर त्यांनी फुले घेतली, फुगे घेतले, पेढे घेतले। हे बघा, हे इथे पेढ्यांचं दुकान आहे आणि या दुकानामध्ये बरेच पेढे ठेवलेले आहेत, तर हे पेढेसुद्धा सईने घेतले। दोघी घरी परत निघाल्या आणि बाजारामध्ये बऱ्याच वस्तू घेतल्यानंतर न त्या दोघीही घरी परत निघाल्या। शब्दार्थ, टेकडी। मुलांनो, इथे हे टेकडीचं पिक्चर आहे। मोठं असतं ते असतं माउंटेन, आणि माउंटेनपेक्षा छोटं असतं ते असतं टेकडी, आणि टेकडीलाच इंग्रजीमध्ये हिल असं म्हणतात। बटाटे, बटाटे म्हणजे पोटॅटो। ऑनियन, हे आहेत ऑनियन्स, कांदा, कांदे म्हणजे ऑनियन्स। पालक, पालक हे लिफी वेजिटेबल आहे मुलांनो, आणि त्यालाच इंग्रजीमध्ये स्पिनॅच असं म्हणतात। ओळ, ओळ म्हणजे लाईन। फुले, फुले म्हणजे फ्लावर्स। फुगे, एक असतो फुगा, अनेक असतात फुगे, आणि फुग्यालाच इंग्रजीमध्ये बलून्स असं म्हणतात। हे आहेत फुगे, आणि इंग्रजीमध्ये याला म्हणतात बलून्स। गाव, गाव म्हणजे विलेज। मैदान, मैदान म्हणजे ग्राउंड। बाजार, बाजार म्हणजे मार्केट। नाव, प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। टेकडीच्या बाजूला काय आहे? टेकडीच्या बाजूला ओढा आहे। छोटेसे मैदान कोठे आहे? छोटेसे मैदान टेकडीच्या पायथ्याशी आहे। सई कोणाबरोबर बाजारात गेली? सई आईबरोबर बाजारात गेली। आईने कोणकोणत्या भाज्या घेतल्या? आईने कांदा, बटाटा, टोमॅटो, पालक या भाज्या घेतल्या। गाळलेल्या जागा भरा। ही आमच्या टिंब टिंब टेकडी, ही आमच्या गावची टेकडी। टेकडीच्या बाजूला टिंब टिंब आहे, टेकडीच्या बाजूला ओढा आहे। तिथे टिंब टिंब बाजार भरतो, तिथे आठवडी बाजार भरतो। सई आई बरोबर टिंब टिंब गेली, सई आई बरोबर बाजारात गेली। प्रश्न तिसरा, वचन बदला। फूल, फुले। मुलांनो, एक असतं ते असतं फूल, आणि अनेक असतात ते असतात फुले। इथे एक फूल त्याला दुसरा उकार आहे, आणि अनेक फुले त्याला पहिला उकार आहे। फुगा, फुगे। मुलगा, मुले। बटाटा, बटाटे। भाजी, भाज्या। चला तर मग मुलांनो, आपण पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन पाठांसोबत। बाय बाय।